खरं म्हणजे हा सिनेमा बघितल्यानंतर मी स्तब्ध आहे आणि निशब्द देखील आहे. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीनं हा सिनेमा बघितला पाहिजे आणि विशेषतः या भारतातली जी सुडो सेक्युलर जमात आहे त्या जमातीने तर हा सिनेमा नक्कीच बघितला पाहिजे. असं म्हणतात की ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं पण त्यांना भविष्य नसतं. त्यामुळे हा इतिहास आपल्याला समजून घ्यावाच लागेल. काही राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या इतिहासातलं हे पान डिलीट केलं होतं, ते पुन्हा एकदा आमच्या समोर आणण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमातून झालंय. आणि माझं असं बिलकुल मत नाही की हा सिनेमा कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध आहे. हा सिनेमा भारत विरोधी ज्या शक्ती आहेत, ज्या भारतामध्येच नरेटिव्ह तयार करतात भारत विरोधी, त्यांच्या विरोधातला हा सिनेमा आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा सिनेमा बघितला पाहिजे. मी स्वतः विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनामध्ये 1989 काश्मीरमध्ये जाऊन आलो आहे आणि त्यावेळी या सगळ्या कॅम्प्सला देखील भेट दिलेली आहे आणि तिथली खरी परिस्थिती त्यावेळेस मी अनुभवलेली आहे. पण त्याहीपेक्षा जी परिस्थिती या ठिकाणी मांडण्यात आली आहे ती भयावह आहे. खरं तर देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींचे मी मनातनं आभार मानेन की आमचं जे स्वप्न होतं जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा आहे ते स्वप्न 370 हटवून त्यांनी पूर्ण केलं. 370 आणि 35 हे राहिला असता तर हीच परिस्थिती राहिली असती आणि हे जे काही नरेटिव्ह तयार करणारे लोक आहेत, भारत विरोधी लोक आहेत, यांच्याकरता ही जागा तो नरेटिव्ह तयार करून भारतामध्येच भारतीयांना भारताच्या विरोधात तयार करण्याकरता एक जागा उपलब्ध राहिली असती. आज ते 370 दूर झाल्यामुळे तो नरेटिव्ह संपलाय आणि हे सगळं समोर आणल्याबद्दल मी या संपूर्ण काश्मीर फाईल्स टीमचं, विवेक अग्निहोत्री असतील, पल्लवी जोशी असतील किंवा इथले सगळे जे कलाकार आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील मानतो. तो काश्मीर फाइल्स देखने के बाद मैं स्तब्ध भी हूं और निशब्द भी हूं. मैं ऐसा मानता हूं हर भारतीय ने इस सिनेमा को देखना चाहिए और विशेष रूप से हमारे जो सुडो सेक्युलर्स है उन्होंने इसको देखना चाहिए, क्योंकि जानबूझकर हमारे इतिहास के पन्ने को डिलीट करने का काम इन लोगों ने किया है और कश्मीर का सच इस सिनेमा के माध्यम से सामने आया है. मैं ये नहीं मानता कि किसी जाति धर्म के खिलाफ ये फिल्म है, बल्कि मैं ये मानता हूं कि इस देश के अंदर एक झूठा नरेटिव तैयार करने वाले, देश विरोधी नरेटिव तैयार करने वालों के खिलाफ ये फिल्म है. हर देशभक्त को, चाहे वो किसी भी धर्म का हो, जाति का हो, उसने इस फिल्म को देखना चाहिए, ऐसा मेरा मत है. और मैं ये मानता हूं कि प्रधानमंत्री जी ने 370 हटाकर इस देश में क्या क्रांति लाई है उसको अगर समझना है तो कश्मीर फाइल्स देखना होगा. सर एक राजकीय प्रश्न, ईडीचा सर्वाधिक गैरवापर होतोय असा आरोप पवारांनी केला होता, निमित्त होतं मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर जी कारवाई करण्यात आली, 6.5 कोटीची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? असं आहे की मी एवढंच सांगू शकेल की यंत्रणा आपलं काम करतायत, माझ्याकडे यापेक्षा जास्त माहिती त्या संदर्भातली नाहीये, त्यामुळे त्याच्यावर मी यापेक्षा अधिक काही बोलणार नाही.